कार्य आरंभी असता बरहतो मी, कार्य आरंभी असता बरहतो मी, तर तसे साधना ताई आनंद केदार यांच्या तपे पणा सुपासे प्रगट झाले. कार्य आरंभी असता बरहतो मी, स्मरण करून तुझे रूप पाहतो मी, कर्तव्याची नित्य शून्य वाहतो मी, आणि अल्पशा मुखाने तुझेच गुण गातो मी. जरी माझी मूर्ती आणि कीर्ती गाजे, जरी माझी मूर्ती आणि कीर्ती गाजे, पण या गोईवर संसार ओझे. तर तुला आहे ठाऊक हे भवितव्य माझे, म्हणून तुझेच गीत गातो मी. भीमा हे कर्तव्य माझे. की माय माऊल्यांना नुसतं बसून जमत नाही, कमीत कमी आवडलं तर टाळ्या वाजवायचं. माझ्या मातांनो, लहानपणापासून घरामध्ये समाजामध्ये मित्र कंपनीमध्ये हे काय केलं फक्त की बाबासाहेबांनी हे केलं, बाबासाहेबांनी ते केलं, रामायण हे केलं, रामायण ते केलं. पण आपण काय दिवा लावला समाजासाठी, बाबासाहेबांसाठी आपण काय काय केलं समाजासाठी? म्हणून कवी एका ठिकाणी बोलतात, अर केलं भीमान बलिदान, चांगल्या कामात बेसुत्रे काय कामाचे. अरे चांगल्या कामात बेसुत्रे काय कामाचे, रक्तास दोष असणारे कळसुत्रे काय कामाचे. अरे लोकांनी टाकून दिलेले हाडे चघळून आपल्या समाजाच्या माणसाला भुकणारे कुत्रे काय कामाचे. कारण मावळ्यानो, की समा स्वप्न भीमाचे होते माझ्या, की समाज माझा सुटबुट पोटात पाहिजे. स्वप्न भीमाचे होते माझ्या, की समाज माझा सुटगुट पोटात पाहिजे. अरे पुढाऱ्याची तळमळ पुढाऱ्याच्या पोटात पाहिजे. उष्ण जय भीम काय कामाचा, तर खरा जय भीम बिंबीच्या देठात पाहिजे. तर माझ्या बंधूनो, नुसत्या बोलाने अटल गंगा कधी ज्ञान होत नाही, नुसत्या बोलाने अटल गंगा कधी ज्ञान होत नाही. माझा आणि तुमचा निर्णय कधी अंतिम होत नाही. अरे जाणून घ्यावे लागतात मरण सर्वांनी, नुसतं जयंतीमध्ये गाण्यावर नसल्याने जय भीम होत नाही. काय बोलता, अर केल भीमान बलिदान, पण तुम्ही काय करताय र आईच्या दळलेल्या पीठा, नुसत्या रेवड्या मारताय. पेन काढून टाका, पेन.